स्टूडेंट्स, वेरी गुड मॉर्निंग टू यू. आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 5, बाकी 20 रुपयांचं काय. हा या व्हिडिओचा तिसरा भाग आहे, या पाठाचा तिसरा भाग आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की विकास आणि राजू यांची ओळखी कशी झाली आणि साहेबांची राजूबद्दल काय तक्रार होती, किंवा बी विंगमधल्या लोकांना राजूचे का बरं कौतुक होते, त्यांनी असे कुठले काम केले होते की त्यामुळे त्याचे कौतुक करण्यासारखे सगळ्या लोकांना असे खूपच त्याचे कौतुक होते. आणि आता उर्वरित भागामध्ये आपण बघणार आहोत की ही जी कहाणी आहे ती कोणत्या वळणावर आलेली आहे. तर तुम्हाला नेहमीप्रमाणे तुम्हाला पृष्ठ क्रमांक काढायचा आहे 16, आणि तुम्हाला एक पेन्सिलसुद्धा हाती ठेवायची आहे की जेणेकरून शब्द जे आहे, कठीण शब्द जे आहे, त्याच्याखाली तुम्हाला अंडरलाईनसुद्धा करायची आहे. चला तर मग बघूया पुढे काय होते ते. बघा, कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे, पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोहोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचवायला सांगितले. बघा, टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि विकासचे जे कार्यालय आहे ते बिलकुल अमोरासमोर होते. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे विकासची मेहुणी आणि राजूची आई दोघीसुद्धा टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, दाखल होत्या. तर तिथे विकासची आणि राजूची काय झाली होती, भेट झाली होती. आणि एकदा काय झाले, कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास जो आहे तो नेहमी पाण्याची बाटली घेऊन जायचा, पण आज कार्यालयामध्ये पोहोचायला विकासला उशीर झाला होता, त्यामुळे त्यांनी हे जे काम आहे ते कोणाला सांगितले, बरोबर, राजूला त्यांनी हे काम सांगितले. आणि राजूसुद्धा कामाचा कंटाळा करत नव्हता, तर त्यांनी काय केले, त्याला कार्यालयामध्ये पोहोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचवायला सांगितलेली होती, आणि पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिलेले होते. पाण्याच्या बाटलीचे पैसेसुद्धा विकासने राजूकडे दिलेले होते. आता समोर काय होते, राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचवू लागला. असाच जर का विकासला कार्यालयामध्ये म्हणजे ऑफिसमध्ये पोहोचायला जर का उशीर झाला असेल, तर तो पाण्याची बाटली पोहोचवायचे जे काम आहे ते राजूला सांगत होता, आणि अधूनमधून राजू काय करायचा, पाण्याची बाटली विकासला पोहोचवत होता. नंतर हे काम राजू आनंदाने करीत होता. आपल्याला जसा या पाठामध्ये सांगितल्याप्रमाणे राजूला कामाचा अजिबात कंटाळा नव्हता, आणि राजू हे काम अतिशय आनंदाने करायचा किंवा नेहमी करत होता. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते. विकासचे जे साहेब आहेत, विकासचे जे बॉस आहेत, तर त्यांनीसुद्धा राजूला विकाससाठी पाण्याची बाटली आणून देताना नेहमी कार्यालयामध्ये ये जा करताना बघितलेले होते. तर समोर बघूया आता. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. असाच नेहमीप्रमाणे राजू विकाससाठी पाण्याची बॉटल किंवा पाण्याची बाटली जी आहे ते घेऊन आला होता. त्याने एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली. त्याच्याजवळ दोन पाण्याच्या बाटल्या होत्या, तर त्यातील एक जी बाटली आहे पाण्याची ती राजूने विकासच्या साहेबांना देखील दिली. आणि त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, म्हणजे माझ्याजवळ 20 रुपये तुला द्यायला चिल्लर नाही आहे. म्हणजे पाण्याच्या बाटलीची किंमत किती होती, 20 रुपये, पण 20 रुपये साहेबांकडे सुट्टे द्यायला नव्हते, चिल्लर द्यायला नव्हते. त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, 100 नोट आहे, म्हणजे माझ्याकडे 100 नोट आहे, 20 रुपये सुट्टे नाहीत. त्यावर राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. तुम्ही माझ्याकडे ती 100 नोट द्या, मी तुम्हाला 80 रुपये जे आहे ते वापस आणून देतो. असे म्हणून राजूने 100 नोट आपल्या हातामध्ये घेतली आणि तो पाण्याची बाटली आणायला निघून गेला. त्यापुढे काय झाले, नोट घेऊन राजू गेला तो अद्याप आलाच नाही. राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का, काय झाले असेल नक्की, विकास विचारात गढला. तर बघा, अजूनसुद्धा राजू पाण्याची बाटली घेऊन आलेला नव्हता. अद्याप म्हणजे अद्यापच्या खालीसुद्धा तुम्हाला अंडरलाईन करायची आहे, अद्याप म्हणजे अजूनही. तर आता मात्र विकासला विचार यायला लागला की नेमके काय झाले असेल, राजू फसवाफसवी करणारा मुलगा तर नव्हता, पण
खरंच नेमके काय झाले असेल, राजूनी खरंच साहेबांना फसवले असेल का, कारण की आपण पहिल्या परिच्छेदामध्ये बघितलेले आहे जसाही विकास कार्यालयामध्ये किंवा सरांच्या केबिनमध्ये जसा एंट्री मारतो तसाच तक्रारीच्या सुरामध्ये विकासचे साहेब जे आहे ते त्यासमोर पूर्ण राजूची तक्रार करतात आणि आपली नाराजी ते व्यक्त करतात। तर आता मात्र विकासला सुद्धा विचार यायला लागला की काय झाले असेल नक्की। विकास विचारात गढला, विचार विकास असाच विचारात गढलेला होता। तर तेवढ्यात काय झाले, मग साहेब म्हणाले ये सॉरी हां तेवढ्यात सर आत येऊ का, राजूच्या वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता। असेच दोघंजण शांत असताना तिथे एका राजूसारख्याच मुलाचा आवाज आला, सर आत येऊ का। त्यानंतर राजूच्या वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता। साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले। मग साहेब म्हणाले ये बोल काय काम आहे। तसेही विकासचे जे साहेब आहे अशा मुलांचं येणं जाणं ते पसंत करत नव्हते, पण विकासला राजू पाण्याची बाटली आणून देत असल्यामुळे ते काहीही बोलत नव्हते किंवा त्यांच्यावर बोलण्याचा प्रसंग अजूनपर्यंत आलेला नव्हता। पण आजच त्यांनी राजूची तक्रार विकासकडे केलेली होती आणि दारामध्ये पुन्हा तसाच एक राजूच्या वयातला मुलगा तिथे त्यांना उभा दिसला। तर विकासच्या आधी साहेबच बोलले की ये आतमध्ये काय काम आहे, आणि त्या मुलाकडे त्यांनी दोघांनी सुद्धा पहिल्यांदा बघितले आणि नंतर त्यांनी एकमेकांकडे बघितले। तर समोर तो मुलगा म्हणतो सर मी इरफान राजूचा मित्र। बोलता बोलता त्याने खिशातून 100 नोट काढली। तर बघा समोर काय होते, इरफान नावाचा जो मुलगा आहे तो आपल्या खिशातून 100 नोट काढत म्हणतो की सर मी राजूचा मित्र, माझं नाव इरफान आहे, आणि त्यांनी आपल्या खिशातून 100 नोट काढली। साहेबांसमोर ती 100 नोट धरत इरफान म्हणाला सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे। आजच राजूच्या साहेबांनी सॉरी विकासच्या साहेबांनी राजूची तक्रार विकासकडे केलेली होती आणि आजच त्याचा मित्र इरफान ती 100 नोट साहेबांना परत द्यायला इथे आलेला होता। विकास आणि साहेब दोघेही चकित झाले। चकित होणे म्हणजे आश्चर्य वाटणे, दोघांनाही आश्चर्य वाटले। राजू कुठे आहे विकासने विचारले। विकासने साहजिकच विचारले की तू आलास, राजू कुठे आहे। सर तो कालच गावाला गेला। साहेब म्हणाले का, त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली, गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितली होती, असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला। इरफानचे काम होते ती 100 नोट साहेबांना परत करणे। विकासनी जेव्हा राजूबद्दल विचारले की तो कुठे आहे, तो का बरं आलेला नाही, तर इरफानने सगळी माहिती दिली की कालच त्याच्या आईला दवाखान्यातून सुट्टी झाली आणि तो त्याच्या गावी निघून गेला, पण गावी जाण्यापूर्वी त्याने ही 100 नोट जी आहे ती माझ्याकडे दिली होती आणि तो म्हणाला की ही जी नोट आहे ती साहेबांना तू नेऊन दे आणि या प्रकारे ही नोट मी तुम्हाला द्यायला आलो। तर हे सगळे बोलून इरफान तिथनं निघून गेला, मात्र हे दोघं म्हणजे विकास आणि त्याचे साहेब जे आहे ते स्तब्ध तिथेच उभे होते। विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले, म्हणजे विकासच्या साहेबांनी खूप नाराजीच्या सुरामध्ये विकासकडे तक्रार केलेली होती, पण विकासच्या मनाला कुठेतरी असे वाटत होते की साहेब म्हणतात आहे ते सत्य आहे, पण ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासचे मन जे आहे ते वारंवार सांगत होते। राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा किंवा धोका देणारा नसेल हे त्याला वारंवार वाटत होतं आणि त्याचा जो विश्वास होता, जो राजूवर त्याचा विश्वास होता तोच इथे खरा निघाला। तर विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले, स्तब्ध होणे शांत होणे। मग साहेब म्हणाले विकास मला माफ करा। आता मात्र साहेबांना खूप वाईट वाटत होतं आणि साहेबांनी विकासची माफी मागितली आणि ते म्हणतात की विकास मला माफ करा, माणसं ओळखायला तुमचा अधिकार मोठा आहे।
म्हणजे माणसं ओळखण्याची किंवा माणसांची जी पारख करण्याची जी क्षमता आहे तो अधिकार माझ्यापेक्षा तुमचा मोठा आहे. मी जरी वयाने मोठा असेल पण माणसं ओळखण्याची क्षमता ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे आणि त्या मानाने मी फार अनुभवशून्य आहे. महत्त्वाचा शुद्ध शब्द अनुभवशून्य. अनुभवशून्य म्हणजे काय? अनुभव नसणे. तर आता मात्र विकासच्या साहेबांना फार वाईट वाटत होते आणि ते विकासला म्हणाले की माणसं ओळखण्याची जी क्षमता आहे किंवा माणसं ओळखण्याचा जो अधिकार आहे तो माझ्यापेक्षा तुमचा मोठा आहे आणि त्या मानाने मी फार अनुभवशून्य आहे. त्यांना वाईट वाटत होते आणि ती भावना व्यक्त करताना साहेब विकासजवळ म्हणत आहे, या नोटेतले 80 रुपये माझे आहेत पण बाकी 20 रुपयांचं काय? आता मात्र त्यांना प्रश्न पडला की माझी 100 रुपयाची नोट राजू घेऊन गेला तर मी तुमच्यासमोर नाराजी व्यक्त केली, त्याची तक्रार केली, पण आता मात्र यातले 80 रुपयेच माझे आहे, यातले 80 रुपयेच माझे आहे आणि बाकी 20 रुपयांचं मी काय करू? तर आपल्या पाठाचं शीर्षकसुद्धा काय आहे, पण बाकी 20 रुपयांचं काय? आता ह्या 20 रुपयांचं काय, मी हे पैसे राजूला कसे परत करू? आता मात्र मलाच माझे वाईट वाटत आहे. यावर विकासही निरुत्तर झाला. निरुत्तरला सुद्धा अंडरलाईन करायची आहे, निरुत्तर होणे म्हणजे उत्तर नसणे. तर नेहमीच आपल्याबद्दलसुद्धा असेच होते की आपण ज्यांच्याजवळ पैसा आहे, स्टेटस आहे, त्याच व्यक्तींना सगळ्यात व्यवस्थित किंवा चांगलं माणूस आपण समजतो, पण ज्यांच्याकडे पैसा असतो किंवा जे श्रीमंत असतात त्यांच्या सगळ्याकडे सगळे गुण असतात अशातला भाग मात्र नसतो. गरिबाला नेहमी आपण दुय्यम स्थान देतो, सगळ्यांचाच पाहण्याचा दृष्टिकोन जवळजवळ तसाच असतो, पण राजू हा मुलगा इथे प्रामाणिक निघाला, निस्वार्थी भावनेने तो कोणाचीसुद्धा मदत करायचा. तर यामध्ये आपल्याला एक शिकायला मिळालेलं आहे की सगळेच गरीब लोक किंवा कुठलेही गरीब लोक जे आहे ते फसवाफसवी करणारे किंवा धोका देणारेच किंवा चोर नसतात. तर पहिले त्या माणसाला आपल्याला ओळखायला हवं आणि त्याच्यासोबत वेळ घालवल्यानंतर जो अनुभव आपल्या मनाला येतो, आपण पहिल्यांदा कोणावरही संशय करण्याआधी आपल्या मनाला एक प्रश्न विचारायला हवा की हा व्यक्ती खरंच तसा असेल का. मान्य आहे की खूप लोक चोरटे असतात, पण एखादा व्यक्तीला ओळखण्याची किंवा पारख करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. ठीक आहे, तर मला आशा आहे हा पाठ तुम्हाला खूप छान वाटला असेल. पुन्हा एकदा नीट तुम्ही हे तिन्ही भाग बघून घ्या आणि एकदा पाठ व्यवस्थित वाचून घ्या आणि यानंतर या पाठाचे जे शब्दार्थ आहे मी तुम्हाला नंतर तुम्हाला मी लिहून देईन. थँक्यू.